माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. वल्लांडण आणि बेखमीर भाकरी ह्यांच्या सणाला अजून 2 दिवसाचा अवकाश होता आणि त्याला कपटेने कसे धरावे व जीवे मारावे हे मुख्य याजक आणि शास्त्री पाहत होते. कारण ते म्हणत होते, आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकात दंगल होईल. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्यांच्या घरी जेवावयालाच बसला असता कुणी एक स्त्री जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधित तेलाने भरलेली आलाबास्त्राची कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसात चडफडून म्हणाले, या सुगंधित तेलाची अशी नासाडी कशा ठरली, कारण हे सुगंधित तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोर गरिबास देता आले असते. अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटे जाऊ नका, हिला त्रास का देता, हिनं माझ्यासाठी एक सत्कृत्य केलं आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात आणि पाहिजे तेव्हा तुम्हास त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला उदर सुगंध द्रव्य लावले आहे. मी तुम्हास खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. नंतर त्या 12 जणांपैकी एक जण म्हणजे यहुदा इस्कारियोत हा त्याला मुख्य याजकाच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्याच्याकडे निघून गेला. त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला आणि त्याने त्याला पैसे देऊ केले. तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्लांडणाचा यज्ञपशु मारीत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्लांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्यांनी आपल्या शिष्यांपैकी 2 जणांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मटके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधनाला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्लांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरावयाची जागा कोठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्लांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 जणांबरोबर आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणार आहे. ते खिन्न होऊ लागले व एकामागून एक त्याला विचारू लागले, मी आहे काय तो? तो त्यास म्हणाला, 12 जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालील आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात असे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो माणूस जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हास खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पीन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षाचा उपस पिणारच नाही. मग एक स्त्रोत गाऊन ते तेथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वजण अडखळून पडाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल, तरी माझे पुनरुत्थान झाल्यावर तुमच्या पुढे मी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे याच रात्री
कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलत राहिला. आपणा बरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही. सर्वजणही तसेच म्हणत होते. नंतर ते जेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान यास बरोबर घेतले आणि तो व्याकुळ आणि अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेत झाला आहे, तुम्ही येथे रहा आणि जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की, शक्य तर ही घटना माझ्यावरून टळून जाऊ. आणि तो म्हणत होता, अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले होते. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहिले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तो ते झोपी गेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यास सुचेना. पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यास म्हणाला, तुम्ही अद्याप झोप व विसावा घेता काय? पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात बारांपैकी एक जण म्हणजे यहुदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तरवारी आणि सोटे घेऊन आली. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यास अशी खूण सांगितली ठेवली होती की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि त्याला नीट बंदोबस्ताने घेऊन जा. तो आल्यावर लागलेच त्याच्याकडे गेला आणि, गुरुजी, असे म्हणून त्याने त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्या शेजारी जे उभे होते त्यापैकी एकाने तरवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या कानावर वार करून त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, एखाद्या लुटारूवर तरवारी आणि सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुम्हा बरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण व्हावे म्हणून हे असे घडत आहे. तेव्हा ते सर्व त्याला सोडून पळून गेले. तेव्हा कोणी एक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागून चालत होता. त्याला त्यांनी धरले, परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले. पेत्र दुरूनच त्याच्या मागून चालत आत, म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यातील अंगणात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला जीवे मारण्याकरिता त्याच्या विरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु तो त्यांना सापडेना. बऱ्याच जणांनी त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, हाताने बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकेन आणि हाताने न बांधलेले असे दुसरे तीन दिवसात उभारीन, असे आम्ही याला बोलताना ऐकले. परंतु त्यांच्या याही साक्षीत मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला, त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तूच आहेस काय? येशू म्हणाला, मी आहे आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघासह येत असलेला असा पहाल. तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, आपणाला साक्षीदारांची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून आणि त्याला बुक्या मारून म्हणू लागले, आता दाखव आपले अंतर्ज्ञान. आणि कामदारांनी
त्याला चापराका मारून आपल्या ताब्यात घेतले. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक तेथे आली आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, तूही त्या नाझरेतकर येशू बरोबर होतास. परंतु नाकारून बोलला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही आणि समजतही नाही. ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरावला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते त्यांना ती पुन्हा सांगू लागली, हा त्यांच्यापैकीच आहे. तरी त्याने पुन्हा नाकारले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालिली आहेस. परंतु तो शापोच्चारण करून शपथ वाहून म्हणू लागला, ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखतही नाही. त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरावला. तेव्हा कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तो तीन वेळा मला नकारशील असे जे येशूने पेत्राला म्हणाला होता ते त्याला आठवले. तेव्हा त्याचे अवसान सुटले आणि संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला. मग पहाट होताच वडील आणि शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक आणि संबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून त्याला पिलाताकडे स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवला होता. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, काय तू काही उत्तर देत नाहीस? पहा ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवत आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात ज्या एखाद्या कैदीच्या लोक त्याच्याकडे मागणी करीत त्याला तो त्याकरिता सोडून देत असे, तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर तुरुंगात बांधून ठेवलेला बरप्पा नावाचा एक कुणी माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागले की आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. त्याने त्यास उत्तर दिले, तुमच्याकरिता मी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? कारण मुख्य याजकांनी त्याला हेवेने धरून दिले हे त्याच्या ध्यानात आले. परंतु त्याला सोडवण्याऐवजी बरप्पाला आमच्यासाठी सोडा असे म्हणणे करू लागले. तेव्हा पिलाताने त्याला फिरवून विचारले, तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याला वधस्तंभावर खिळून टाका. अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलात त्यास म्हणाला, का बरे त्याने काय वाईट केले आहे? तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तेव्हा लोकसमुदायाला खुश करावे ह्या हेतूने पिलाताने बरप्पाला त्यांच्याकरिता सोडून दिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिरविण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. मग शिपायांनी त्याला कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलविली. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळी वस्त्र चढवले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि तो मुजरा करून त्याला म्हणू लागला, हे यहुद्यांचा राजा तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर बेतेने मारले. ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्रे काढून त्याच्या स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि वधस्तंभावर खिळण्याकरिता ते त्याला बाहेर घेऊन आले. तेव्हा शिमोन नावाचा एक कुणी एक कुरेनिकर म्हणजे अलेक्झांडर वरूफ यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याच्या वधस्तंभा वाहण्याकरिता वेथून घेतले. मग त्यांनी त्याला गुलगुता येथे आणले आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यावावास दिला. परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी त्यावर चिठ्ठा टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. यहुद्यांचा राजा असा त्याच्यावरील दोषारोप लेख वर लावला होता. त्यांनी त्यांच्याबरोबर दोन लुटारू एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. मग जवळून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी डोके हलवीत त्याची अशी निंदा केली की अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्रांसह आपसात थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलचा राजा ख्रिस्त याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. त्याच्याबरोबर वधस्तंभावर जे खिळलेले होते ते देखील त्याची निंदा करीत होते.
सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पसरला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, पहा तो एलियाला हाक मारतो आहे. आणि कोणी एकाने धावत जाऊन स्पंज आंबेने भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला आणि म्हटले, असू द्या, एलिया याला खाली उतरव्यास येतो की काय हे पाहू. मग येशूने मोठ्याने आरोळी मारून आपला प्राण सोडला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्याजवळ उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता. काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मागदालिया मरिया, धाकटा याकोब आणि योसेफ्याची आई मरिया व सलोमी ह्या होत्या. त्या गालिलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करीत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर येरुश्लेमेस आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताचा आदला दिवस होता. म्हणून अरिमथाईकर आणि योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशू ख्रिस्ताचे शरीर मागितले. हा न्यायसेभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले आणि त्यांनी शताधिपतीला बोलून त्याला विचारले, त्याला मरून बराच वेळ झाला की काय. शताधिपतीकडून हे कळल्यानंतर त्याने ते शव योसेफाचे स्वाधीन केले. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले आणि त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळले. मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले आणि कबरेच्या तोंडीस धोंड लोटून बसवली. त्याला कोठे ठेवले हे मागदालिया मरियम आणि योसेफाची आई मरियम ह्या लक्ष लावून पाहत होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन.